उमरस तालुका कराडीतील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक 4 तारखेपासून विद्यार्थ्यांना 10 दिवसाची सुट्टी देऊन गायब आहेत आणि शाळेच्या पटांगणात बाहेर शाळा सुरू आहे असा बोर्ड मात्र लावला आहे. याचं नेमकं कारण काय असा प्रश्न येथील पालकवर्ग व शाळा व्यवस्थापन समिती यांना पडला आहे. पाहूयात ही बातमी. राष्ट्रीय शिक्षण परिषद व अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने 8 ते 9 फेब्रुवारी या कालावधीमध्ये देशपातळीवरचे अधिवेशन पणजी गोवा या ठिकाणी घेतलेले आहे. पणजीसारख्या रम्य ठिकाणी या गुरुजींच्या समस्या सुटू शकतात असा या संघटनेच्या प्रतिनिधींचा विश्वास आहे. मात्र उमरस तालुका कराडीतील जिल्हा परिषदेच्या मुलांच्या व मुलींच्या शाळेतील बहुसंख्य शिक्षक 4 तारखेपासून विद्यार्थ्यांना 10 दिवसाची सुट्टी देऊन गायब आहेत आणि शाळेच्या पटांगणात बाहेर शाळा सुरू आहे असा बोर्ड देखील देण्यात आला आहे. याचं नेमकं कारण काय असा प्रश्न येथील पालकवर्ग व शाळा व्यवस्थापन समिती यांना पडला आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व ग्रामपंचायत सदस्य यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शालेय सहलीबाबत जाचकटी घातल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहली निघण्याचे प्रमाण घटले आहे. मात्र शिक्षकांची निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी अधिवेशनानिमित्त गोव्याला सहल काढण्यात आली आहे. शिक्षक शाळेत नसल्यामुळे याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होऊ शकतो त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. ग्रामपंचायत सदस्य आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं मी काल मीटिंगमध्ये सांगितलेलं होतं की जर शासनाच्या शासनानं अधिकृत जर सुट्ट्या तुम्हाला दिलेल्या असतील रजा दिल्या असतील तर जावा अन्यथा जाऊ नये असं मी त्यांना सांगून सुद्धा आज मी स्वतः मुलांच्या शाळेत येऊन पाहिलं तर ते सगळं बंद आहे. एकच दोनच शिक्षिका हजर आहेत बाकीच्या गैरहजर आहेत. या बाबतीत थोडंसं प्रशासनानं जरा चौकशी करून त्याच्यावर काहीतरी ठोस निर्णय किंवा ठोस कारवाई करावी अशी माझी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य. या उमरस गावातील 750 प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचं नुकसान करून येथील 24 ते 26 शिक्षक गोवा अधिवेशनात विना परवानगी शाळा व्यवस्थापन कमिटी असो ग्रामस्थ असो ग्रामपंचायत असो पालक असो यांना कोणालाही न विचारता कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता रजेवर निघून गेलेले आहेत आणि याबाबत शाळा व्यवस्थापन कमिटीने मुलांच्या बाबतीत झालं तर विरोध केलेला आहे. तीव्र असा विरोध करून रजेवर जाऊ नये असं हरकत पत्र केंद्र क्रमांक या उमरज केंद्राचे आनंदराव शिंदे यांना दिलेले आहे. त्याबाबतचं ते देखील पत्र गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती कराड यांना पोच केलेलं आहे. शाळा हे बंद आहे किंवा राहिलेली आहे याला शाळा व्यवस्थापन जबाबदार नसून शिक्षकच जबाबदार आहेत. जिल्हा परिषद प्रशासन जबाबदार आहेत त्याचप्रमाणे पंचायत समिती प्रशासन जबाबदार आहे आणि कुठंतरी आपल्याला गालबोट लागू नये म्हणून या शिक्षक लोकांनी कुठल्याही प्रकारचे अधिकार नसताना मुलींच्या शाळेत स्वतःच्या वर्गाच्या जागी स्वयंसेविका ठेवलेल्या आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारचं मानधन वगैरे काही ठरवलेलं नाही. आज परिस्थिती पाहता मुलींच्या शाळेचा पट 350 आसपास आहे पण आजची उपस्थिती 27 आहे आणि मुलांच्या शाळेचा पट 352 आहे तर त्याची उपस्थिती 37 ते 38 आहे. तिथं एक स्वयंसेविका आणि अधिवेशनाला न गेलेल्या शिक्षिका अशा दोनच शिक्षिका उपस्थित आहेत आणि एवढं करून सुद्धा या व्यवस्थापन कमिटीला न विचारात घेता अशा प्रकारे शाळा बंद पाडून आम्ही कोणतरी महान शिक्षक आहोत असं करून जिल्हा प्रशासनानं शाळेच्या बाहेर एक बोर्ड लावलेला आहे. शाळा सुरू आहे आणि विद्यार्थ्यांनी नियमित यावी. जर हे विद्यार्थ्यांना सूचना असेल पालकांना सूचना असेल तर अशा प्रकारची सूचना शिक्षक